एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे पंढरपूर विधानसभा मतदारसंघामधून. पंढरपूर विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये शैलाताई गोडसे ज्या की अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहेत त्यांना एका मोठ्या संघटनेचा पाठिंबा मिळालेला आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच त्यांचं पारडं जड झालेलं आहे. एकूणच या मतदारसंघामध्ये ज्याचा साखर कारखाना त्याच्याकडे आमदारकी हे विचित्र सूत्र सोलापूर जिल्ह्यामध्ये तयार झालं होतं, परंतु याला कायमचा छेद देण्यासाठी आता शैलाताई गोडसे मैदानात उतरल्या असून त्यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दोन्ही साखर सम्राटांना जनता या निवडणुकीत धडा शिकवणार असल्याचे जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैया देशमुख यांनी यावेळी सांगितलं. अपेक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांना अखिल भारतीय छावा मराठा युवक संघटनेने आपला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी सदस्य गणपत मोरे, सर विनोद कदम, दादा पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना शैलाताई गोडसे म्हणाल्या की ही लढाई जनशक्ती विरोधात धनशक्तीची असून जनता मला चांगला प्रतिसाद देत आहे. होम टू होम प्रचार यंत्रणा आम्ही राबवत असल्यामुळे मतदारांमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रचंड प्रतिसाद ही मिळत आहे, त्यामुळे ही निवडणूक अतिशय चुरशीची बनून राहिलेली आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये एका संघटनेने यांना पाठिंबा दिल्यामुळे निश्चितच ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल असं आपल्यास म्हणावं लागेल. ज्या ज्या वेळेस आम्ही आंदोलने केलीत त्या सर्व वेळेस आम्हाला शैलाताई गोडसे यांनी पाठिंबा देऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेल्या कार्याला मदत केली आहे, अशीच या संघटनेचे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवक संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकवाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पाठिंबामुळे अपक्ष उमेदवार शैलाताई गोडसे यांचे पारडे निश्चितच जड झाले असून साखर सम्राट असणाऱ्या उमेदवारांना हा मोठा दणका मानला जात आहे.